मी काय म्हणलं, दादा ड्रायव्हिंग सीटवर नव्हते, ते जर पवार साहेबांबरोबर असते तर या महाराष्ट्राच्या ड्रायव्हिंग सीटवर म्हणजे मुख्यमंत्री पदावर 2024 100% त्या ठिकाणी असले असते. आणि जे भाजप बरोबर दादा गेलेत ते ड्रायव्हिंग सीटवर कधीच जाणार नाही. उपमुख्यमंत्री जे होतात ते कधीही मुख्यमंत्री होत नाही. तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय एक रुपयाच्या चेकवर सुद्धा सही करता येत नाही, ही आजची परिस्थिती आहे. अहो मोदी साहेब, तुमच्या फोनमध्ये एवढी ताकद असेल ना, आमच्या धरणामध्ये पाणी नाही, एकदा फोन करा पाणी पाठवून द्या बरं तिथं. आमच्याकडे लाईट नीट येत नाही, अहो पाणी पाठवून द्या. म्हणजे अजितदादांच्या धरणातून नाही, खरं पाणी तिथं पाहिजे. वाटत असेल कुठल्या दादाबद्दल मी बोलतोय, मी अजितदादा बरोबर. कारण का अजितदादा जेव्हा पवार साहेबांबरोबर होते आणि नुसतं लोकांनी म्हणलं दादा तर लोकांना कळायचं अजितदादा, पण पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर लोक पण आता विचलित झाले की कुठले दादा, अशी दादांची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो प्रत्येक भाषणामध्ये अजितदादांना काय सांगावं लागतं, अहो आम्ही साहेबांची साथ कशी सोडली, साहेबांची साथ कशी सोडली. अहो दादा झालं ना आता 8-10 महिने, लोक कंटाळली राव, लोकांचा तुमच्यावर कसा विश्वास असेल. तुम्ही स्वतःला दादा म्हणता, अहो पण ईडीला घाबरून, सीबीआयला घाबरून, दिल्लीला घाबरून आणि दिल्ली समोर झुकणारे हे कधी दादा असतात का हो? दादा असतात ते. अरे मग दादा तुम्ही दादा कसे राहिला, दादा जेव्हा तुम्ही पवार साहेबांबरोबर सामान्य जनता बरोबर आणि पुरोगामी विचाराबरोबर होता तेव्हा तुम्ही खरे दादा होता आणि ते दादा आम्हाला आवडायचे. पण आत्ताचे बदललेले दादा आम्हाला पटत नाही आणि आवडतही नाही. त्यामुळे तुम्ही जी भूमिका बदलली, प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही खोटं बोलताय. आमच्या या बैठका झाल्या, त्या बैठका झाल्या, याव झालं, त्याव झालं, हे तुम्हाला पटतंय का हो? तुम्हाला पटतंय का दादा काय म्हणतात ते? अहो मला तर कळलं की इथं येऊन दादागिरी करतात, इथे येऊन काय म्हणतात, पाणी सोडणार नाही, लाईट देणार नाही, हेच करतो तेच करतो, माझ्याकडे चाव आहे तिजोरीची, असं बोलले का नाही बोलले? अहो दादा तुमच्या तिजोरीची जी चावी आहे ना तुमच्याकडे, ती खोटी चावी आहे, खोटी. कारण तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय एक रुपयाच्या चेकवर सुद्धा सही करता येत नाही, ही आजची परिस्थिती आहे. अहो आमच्या बरोबर लोकांबरोबर साहेबांबरोबर तुम्ही होता, अरे 10-10, 20-20 हजाराची सभा तुम्ही गाजवायचा, तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असं आम्ही समजायचो. एखादी पत्रकार परिषद असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त तुमच्याकडे माईक असायचं, भाषण करत असताना तिथं तुम्ही शेवटचं भाषण करत होता. आता काय परिस्थिती आहे दादा तुमची? ही भाजपने केलेली परिस्थिती आहे. तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करत नाही, कार्यकर्त्याचा विचार करत नाही, तेव्हा एखाद्या नेत्याची जी परिस्थिती होती ना ती तुमची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो साताऱ्याच्या सभेमध्ये काय म्हणत होते सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत, जेव्हा इलेक्शन येतं, जेव्हा नेत्याला वाटतं तेव्हा कार्यकर्त्याकडे जायचं असतं. म्हणजे 4.5 वर्ष मलिदा गँग सांभाळायची, लाभार्थी सांभाळायचे, नेते सांभाळायचे, कार्यकर्त्याकडे सामान्य लोकांकडे बघायचं नाही. आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मात्र तुम्हाला तिथं कार्यकर्ते लागतात. इथं असणारे सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी विचारतो, काय हीच परिस्थिती आहे ना? नाही, इलेक्शन आलं तरच आपल्याला आठवलं जातं. आणि मग अशा पद्धतीने दादा जर बोलत असेल तर नेत्याला जेव्हा लागतं तेव्हाच कार्यकर्त्याकडे जायचं असतं. पण पवार साहेबांचं मत आहे आधी लोक, आधी कार्यकर्ते, मग नेते. हे आपले आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांचा विचार आहे. कानात काय सांगितलं का काय मला माहित नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्याच नेत्याला जो आज तुमच्या बरोबर लढतोय त्याचा अपमान जर तुम्ही या पत्रकेच्या माध्यमातून करत असाल तर त्या भरणे मामांचे कार्यकर्ते काय तुमचा प्रचार करणार आहेत का? अहो तुम्हाला अजून एक सांगतो, मोदी साहेबांचा फोटो बारामतीमध्ये कुठेच दिसत नाही. मग मी खडकवासला प्रचारासाठी गेलो, तिथं मोदी साहेब दिसतात. अरे मला तर काही कळलंच नाही, इथं तर म्हणताय मोदी साहेबांचा एक फोन आला तर हे होतं ते होतं.
अहो मोदी साहेब, तुमच्या फोनमध्ये एवढी ताकद असेल ना, आमच्या धरणामध्ये पाणी नाही, एकदा फोन करा पाणी पाठवून द्या बरं तिथं, आमच्याकडे लाईट नीट येत नाही. अहो पाणी पाठवून द्या म्हणजे अजितदादांच्या धरणातून नाही, खरं पाणी तिथं पाहिजे. अहो मोदी साहेब, इथं लाईट वेळेवर मिळत नाही, जरा फोन करा. मोदी साहेब, या तालुक्यामध्ये डोंगर नाही, हो फोन करा, डोंगर येऊन जाईल. मोदी साहेब, या वेळेस पाणी पाऊस पडणार आहे का नाही आम्हाला माहित नाही. मोदी साहेब जरा फोन करा, हो जरा पाणी, आम्हाला इथं डोंगर पाहिजे, पाणी पाहिजे. अहो काय चाललंय तुमची भाषण. मोदी साहेबांचा फोन जेव्हा आमचे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत होते, नाही आला मोदी साहेबांचा फोन का? तिथं 10 रुपये द्यायला काय पैसे नाहीत का तुम्हाला? जेव्हा आमचा त्या ठिकाणी कांदा अडचणीत होता, कांदा उत्पादक शेतकरी, नाही फोन करता आला मोदी साहेबांना की बाबा नो 10 रुपयाला कांदा आला, जरा 20 रुपयाला जाऊ द्या, 30 रुपयाला जाऊ द्या. ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा अडचणीत होता आणि त्यांना 300-400 रुपये अतिरिक्त मिळू शकले असते, आणि त्यावेळेस तुम्हाला फोन नाही करता, मोदी साहेब तुम्ही पॉलिसी चुकवताय, जरा आमच्या शेतकऱ्याला अडचण त्या ठिकाणी येणार आहे. अहो मोदी साहेबांना तुम्ही धनगर आरक्षण देण्यासाठी नाही फोन केला? अहो इथं येऊन फडणवीस साहेब धनगर आरक्षणाच्या बद्दल लोकांना फसवतायत, खोटं बोलतायत, नाही मोदी साहेबांचा फोन आला. अहो मराठा आरक्षणाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वतःचा कार्यकर्ता आरक्षणाच्या विरोधात त्या कोर्टात जातोय, नाही मोदी साहेबांचा फोन आला. अरे काय करता त्या फोनचं, जर सामान्य लोकांना त्याचा फायदा होणार नसेल, चालेल का असला फोन, चालणार का असा नेता? अहो फक्त तुम्ही तुमचा विचार त्या ठिकाणी करता आणि तिथं फक्त जिरवाजिरवीचं राजकारण करता. एक सेल्फी बघितला, त्या सेल्फीमध्ये काही नेते एका गाडीत बसले होते. अहो मला काही लोकांनी म्हणलं दादा ड्रायव्हिंग सीटवर होते. मी काय म्हणलं, दादा ड्रायव्हिंग सीटवर नव्हते, ते जर पवार साहेबांबरोबर असते तर या महाराष्ट्राच्या ड्रायव्हिंग सीटवर म्हणजे मुख्यमंत्री पदावर 2024 100% त्या ठिकाणी असले असते. आणि जे भाजप बरोबर दादा गेलेत ते ड्रायव्हिंग सीटवर कधीच जाणार नाही. उपमुख्यमंत्री जे होतात ते कधीही मुख्यमंत्री होत नाही. आणि भाजप बरोबर गेल्यानंतर एका लोकनेत्याला नक्कीच तिथं संपवलं जातं, हे त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेलं आहे.